दोन हजार चोवीस सी लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या हार्दिक स्वागत करणार आजच्या रात्रीमधील तिसरा सामना मी तिलेमन बाबदेव पाली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो ऋषी ऋषीनेशलेबन राहनाळ दोन्ही संघांना खूप सर्व शुभेच्छा नाणीफिकीचा कौल राहनाळ संघाच्या बाजूला लागलाय आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय सलामीची जोडी आपण पाहत आहे पैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल पहिलाच बॉल यामुळे सुकण्याचा प्रयत्न मात्र केला होता प्रॉपर कनेक्शन नाहीये नॉन स्ट्राईक डायरेक्ट असता तर कदाचित इकडे ट्रबल मध्ये असता पहिला चेंडूवर मात्र रिस्क उचलली गेली होती पाली संघाच्या सलामीकडून विशाल शेळके आणि बारक्या शेळके अशी नामवंत फलंदाजांची जोडी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी विशाल सुरुवात जरूर केली परंतु डेंजर एंडला तो धाबत होता बाल बाल बचावलाय त्या ठिकाणी सामना आपण पाहिला भिवंडी परिसरामधील पराभूत झाला होट ऑफ लाईन होता हुकलाय पाठीमागे फाईन लेग ला बीट करत बॉल चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं बारक्याच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार गोलंदाजी करत असताना ना स्टीअर केला इकडे मात्र पॉइंटला पुन्हा एकदा खर तर विशाल शेळके साठी ही तर दुसरी चान्स होती दोन वेळा तर प्रणावटची शक्यता त्या ठिकाणी होती आणि दोनही वेळेला आपण पाहिलं तर विशाल होता स्वीप करायला गेला इकडे पाठीमागे शेतरक्षकाचा मात्र चुकीचं क्षेत्रक्षण पंचांचा आणि बॉल मात्र जाईल तो सरळ लॉंग स्टॉप चार धावांकरता नशिबाचा चा चा पुढ्यात पडला आणि पाठीमागे सुद्धा अगदी फ्लाईंग स्लिपला असणारा क्षेत्रक्षक तो सुद्धा खाली वाकला परंतु त्याला सुद्धा चेंडू सापडला नाही आणि इकडे मात्र चार धाबा येत असताना स्कोर कार्ड वर लागल्या त्या दहा धाबा मी दिलेवर म्हटलं की नशीब शेठ बोईर साहेब कोहली नेहमी संघाला पुरस्कृत करत असतात त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो यावेळेचा ही चेंडू आपण पाहिला तर पूल करण्यासाठी जरूर गेला होता इकडे आणखीन एक चेंडू डॉट चिरागनं गोलंदाजी सुंदर केले जरूर बाईच्या स्वरूपामध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला परंतु एक चेंडू हुक शॉट मारला होता तर बारक्यानं त्याचं सुद्धा धाडस मानावं लागेल कारण आतमध्ये येणारा तो चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र चांगला प्रतिहल्ला चढवला होता उंच पुर असा गोलंदाज आहे ओर द स्टम्सनं आणखीन एक बाउन्सर परंतु हुकत प्रत्युत्तर दिलंय डी बॅकवर्ड स्कोवर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलंय विशाल शेळकेच्या बॅट मधून येतोय हा षटकार ठ भोईर देखील आलेले आहेत त्याचं स्वागत आणि बघा मी तिले पण बापदेव पाली इथे खेळतोय खऱ्या अर्थाने वाईल्ड कार्ड एंट्री आहे यांच्या जागी मोह होता पण काही कारणास्तव ते इथे उपस्थित रा झाले नाही आहे पण पाली संघाला वाईल्ड कार्ड एंट्री आहे आणि या संघाचे पुरस्कर्ते आहेत कोपरचे को आमचे नशीब शेठ भुईर यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केलाय तर नशीब शेठ भुईर यांचं देखील स्वागत असेल आणि आमच्या कांचा पालकर हे देखील सामन्याला एन्जॉय करतात त्यांचं देखील स्वागत आहे चला राहणार संघ पहिल्या वीस मिनिटामध्ये चार षटक संपवायला ला लागतात अन्यथा तुम्हाला एक फिल्डर थर्टी एट सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि टाइम अलर्ट ऑलरेडी केलेला आहे सुरुवातीपासून त्यामुळे पहिल्या वीस मिनिटामध्ये चार षटक संपलीच पाहिजेत हा या स्पर्धेचा नियम आहे कारण बरेचसे नियम बऱ्याचशा संघांना नवीन येणाऱ्या संघांना माहिती नसतात क्रॉसिंग लाईनचा नियम आहे या स्पर्धेमध्ये बॅटिंग करणारी टीम आपण सुद्धा लक्ष ठेवायचंय ओ समोर ड्राईव्ह केलाय स्ट्रेट डाउन द ग्राउंड लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय बारक्याच्या बॅटमधून येतोय एक दमदार फटका षटकार दुसऱ्या षटकाला सुरुवात झाले अगदी बंटी पाटीलच्या पहिल्याच बॉलवर मात्र षटकाराने दमदार सुरुवात केली आहे बारक्या पनवेल टेनिस क्रिकेटमधील सगळ्यात विस्फोटक फलंदाज ओळखला जातो पाली संघाचा आणि काय दर्जेदार सुरुवात आत्तापर्यंत तीन बॉल खेळलाय अकरा धामांचं योगदान मात्र त्यांना दिलं आणि धावफलकावर तब्बल बावीस जाबा ट्वेंटी टू रन्स ऑन अ मगाचा सा सामना तुम्ही पाहिला वेहळे संघ अगदी बत्तीस जागा करू शकला होता फक्त चार पूर्णांक चार ओव्हर्समध्ये दोन चेंडूंची पेनल्टी त्यांना दिली होती संधी जरूर होती या ठिकाणी खरं तर राहनाळ संघाला परंतु ही संधी मात्र त्यांनी गमावले दोन धावांचं योगदान या ठिकाणी मिळेल ते पाली संघाला धाव संख्या दोन ने पुढे जाईल ट्वेंटी फोर चोवीस टी पुन्हा एकदा सज्ज होतोय बारक्याला मात्र मिळालेलं जीबन दाब रॉयम द विकेंड गोलंदाजीसाठी यावेळेस मात्र समोरच्या दिशेला वरतून बारक्याच्या पॅटमधून येतोय आणखी नेत्र दीपक फटक्या षटकार रोकावं लागेल राहनाळ संघाला मात्र बारक्याला रोकावं लागेल तरच या मॅचमध्ये मात्र शिरकाव करता येईल तीस बरं आहेत आणि आत्तापर्यंत आपण पाहिला तर कळण रनरेट जो आहे तो वीस पूर्णांक झिरो झिरोचा दाखवतोय आणि याच रनरेटनं जर हा संघ खेळत राहिला तर प्रोजेक्टेड स्कोअर शंभरपर्यंत जाऊ शकेल आणि एवढी विस्फोटकता आहे या संघाकडे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अनेक अनेक स्पर्धांमध्ये मात्र चमकदार कामगिरी केले पाली संघाना फुल टॉस बॉल होता यावेळेस मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला मात्र स्टॉप केला आहे त्या ठिकाणी सिंगल येते एकेरी धाब्याने स्ट्राईक मात्र रोटेट केली जाईल एकतीस दाबा धाबा धाव आहेत दुसरं षटक सुरू आहे पावनबाईच्या दोनही ओव्हर्समध्ये अगदी आत्तापर्यंत आपण पाहिलं तर ऋषी जिने द्रिग्नेशलेबन राहणार संघाना सपाटून गोलंदाजाने मार खाल्ला आहे आणि या बंटीचं सुद्धा षडक आत्तापर्यंत महागडे ठरले पंधरा धाबा त्यानं या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत खर्च केल्यात रोखावं लागेल सलामीच्या जोडीला विशाल आता मात्र त्याचा फलंदाज स्ट्राईक बंटी पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रॉपर टायमिंग नाही आहे शॉर्ट्स लेकडे चेंडू सरकलाय सिंगल त्या ठिकाणी मिळेल एकेरी धाब्याच्या मदतीनं धावसंख्या संख्या वर थर्टी टू दोनही संघ पहिल्यांदाच खरं तर आमने सामने आले असेल दूरवरचा प्रवास करत राहणार संघ मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झाला अगोदर सुद्धा आपण पाहिलं वेळे संघ आला होता भिंगारी संघानं मात्र त्या संघाला मात दिली होती इकडे भिवंडी परिसरामध्ये अनेक अनेक मजबूत आणि प्रतिभावान असे संघ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात आणि त्यामधीलच एक राहणार इकडे फटका आहे इकडे संधी जरूर आहे आणि झेल पुन्हा एकदा दैव देत आणि कर्म नेत बारक्याचा सोडलेला झेल अशा फलंदाजाचा झेल दोन दोनदा सोडणं ही सगळ्यात मोठी घोडचूक आता मात्र ठरू शकेल पोझिशन मध्ये सुद्धा होता बंटी अगदी आणि इतकाही कठीण नव्हता झेल सोडण्यात की सुद्धा परिस्थिती नव्हती परंतु त्यानंतर मात्र झेल सुटल्यानंतर हात डोक्यावर गेले जीवनदान मात्र बारक्याला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलका आपण पाहतोय दोनही ओव्हर्स मध्ये सोळा सोळा धावा येताना दिसल्यात बत्तीस धाबा पावरब्लेच्या ओव्हरमध्ये मात्र ठोकून काढल्यात त्या मी तिले पण पाली या संघाना तर याच बरोबर स्पर्धेसाठी योगदान आलंय वैकुंठवाशी नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय मोतीराम नामदेव पाटील पेंदर यांच्याकडून तब्बल या स्पर्धेसाठी पाच हजार रुपयाचा डोनेशन आम्हाला इथे पुरस्कृत केलाय त्याबद्दल श्री मोतीराम नामदेव पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय या गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने धन्यवाद तर दोन संधी मंत्री मिळाल्या होत्या राहनाळ संघाला बारक्याला बात करण्याच्या परंतु ते काही जमलं नाहीये बत्तीस जाबा धावफलकावर आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना तर मागचा जो सामना झाला होता तोच सा, सामना फक्त धावसंख्येचा पाठलाग झाला अन्य सगळे सामने गेल्या तीन रात्रीपासून इकडे पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे त्यामुळं जर इकडे मोठी धावसंख्या उभारली तर धावसंख्येचा पाठलाग करताना घाम फुटतो या स्पर्धेमध्ये आणि हे अनेक संघानं मात्र पाहिलंय त्यामुळे राहणार संघालासुद्धा जपून राहावं लागेल गोलंदाजी मार्कवर प्रणय येतोय पहिलाच बॉल शॉट ऑफ गुडलेन होता इकडे हुक करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा सा येत असताना एक अतिरिक्त ते रन एक्स्ट्रासमध्ये मध्ये बडोदरी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुनील पाटील सर मोरबी रवी पाटील सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जावेद फरीद सर आहेत कल्याणचे तर व्हाईट बॉलनं सुरुवात केली ती प्रणयीनं वीस मिनिटामध्ये चार षटकं संपवायची आहेत अन्यथा एक फिल्डर थर्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल आणि ऑलरेडी टायमर लावण्यात आलाय याकडे सुद्धा लक्ष द्या तेतीस दबा धाव फलकावर आहेत पूल करण्याचा प्रयत्न मात्र केला होता विशालनं परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगवान गतीनं मात्र बीट करत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता गरज आहे असा निर्धाव चेंडूची आणि जर असे निर्धाव चेंडू पडले तर अबॉस मात्र दबाव आणता येतो फलंदाजांवर तेच करावं लागेल आणि एकदा दबाव आला ना हा चुका करण्यास भाग पाड पाडला जाऊ शकतो गोलंदाजांकडून ड्राईव्ह केलाय तोपर्यंत के तो मात्र एक वेगवान सिंगल त्या ठिकाणी कम्प्लीट करण्यात आले ते विशालकडून एकेरी धाबेनं धावसंख्येमध्ये बदल होईल थर्टी फोर चौतीस धाबा धाव फलकावर बारक्या सात बॉलमध्ये वीस धावांचा खेळ मात्र साकारलाय परंतु सोडलेले झेल त्याचे बरेच वेदना करून जातील की नाही हा आता मात्र येणारा काळ ठरवेल परंतु क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करावी लागेल ती राहणार संघाला लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन आहे त्यामुळे क्षेत्रक्षणामध्ये हो द नाही यावेळेस पहा पाकपुटला जाऊन एक पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला होता परंतु इकडे बीट केले ते प्रणय मडवीनं चांगली गोलंदाजी करतोय या ओरमध्ये कारण गरजेचं सुद्धा होतं पहिला दोनही आघाडीच्या गोलंदाजांना मात्र सोळाच्या सरासरीनं धावा आल्यानंतर एखादं षटक मात्र निर्णय घेणं फार गरजेचं होतं राहनाळ संघाच्या दृष्टिकोनातून एज लागले बॉल पाठीमागे फाईन लेगकडे इकडे मात्र विशाल बराच पुढे आला होता परंतु बारक्याचा कोणताही विचार नव्हता धाव घेण्याचा आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता हे षडक थोडंसं दिलासा देणारं ठरले रिशियन जिन जिनीत इलेव्हन राहनाळ संघाच्या दृष्टिकोनातून कम बॅक केलं जातं या ओव्हरमध्ये प्रणय मडवीकडून चांगली बॉलिंग चांगली बॉलिंग करत असताना वाईट बॉलनं सुरुवात जरूर झाली परंतु डोकं वर काढू दिलं नाहीये चांगला बॉल यावेळेस आणि यॉर्क केलं आणि कम्मालीचा चेंडू मात्र पाहायला मिळाला सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर फलंदाज बारक्याला निष्प्रप करणारा हा चेंडू होता पहा चेंडू अगदी झपकन आतमध्ये स्विंग यॉर्कर टो क्रशिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांच्या मनामध्ये बिलकुल डाउट नव्हतं यष्ट्यांच्या समोर अगदी साधला जातोय लग बिफोर द विकेट एलबीडब्ल्यू च्या स्वरूपामध्ये पहिला धक्का मी तिलेवन पाली टीमला मॅन ऑफ सिरीज साठी सुद्धा तुम्हाला सा या स्पर्धेमध्ये बैल आहे सुंदर असं गीत आणि पारितोषिक आहे या ठिकाणी सध्याच्या क्रिकेट आणि बैलगाडा क्षेत्राची सुद्धा तेवढाच सुपर बॉलिंग सुपर बॉलिंग काय दर्जेदार गोलंदाजी केले पहिल्या दोन ओव्हर्समध्ये बत्तीस होत्या आणि या धावसंख्याला मात्र रोखण्याचं कार्य केलंय ते प्रणय मडवीनं एक महत्वाची विकेट सुद्धा घेतली आणि धावा दिल्या त्या या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त दोन धावा तीन षटकांचा खेळ या ठिकाणी थांबला आहे आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर चौतीस वर एक मी तिलेव्हन पाली आणि मंगलमूर्ती कालुंद्रे या दोन्ही टीमला सूचना आहे की इनिंग नंतर टॉस साठी यायचं आहे आणि नेरे या पुढची लढत कम बॅक करणार षटक मात्र टाकलंय प्रणय मडवीनं काय दर्जेदार गोलंदाजी केले अप्रतिम टप्पावर मात्र चेंडू चे मिळाले प्रॉपर लाईन आणि लेंथ बर चेंडू टाकत होता आणि त्याचा फायदा मात्र या षटकामध्ये झाला तो ऋषी जिने रिग्नशिलेपन्न राहणार या संघाला चौथ्या षटकाची जबाबदारी मात्र निखिल चौधरीकडे दिली जाते या स्पर्धेमध्ये पाच ओवर्स आणि पाच बॉलर्स हा नियम आहे हा फार क्वचित तुम्हाला पाहायला मिळतोय आणि फक्त या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पाच गोलंदाजांचा वापर केला जातो आहे त्यामुळे इकडे कस लागतो बऱ्याच वेळेला एखाद्या संघाकडे तीन प्रमुख गोलंदाजाचा चौथा सुद्धा गोलंदाज कधी अगदी काम चलाव वापरला जातो इकडे पाच गोलंदाजांचा वापर करावा लागणार विशालचा हा स्ट्रोक समोर अगदी साईडस्क्रीनच्या अडवला जातोय एक रन येते तो संख्या एक पुढे जाईल परंतु आता मात्र थोडीशी एनर्जी आले ती राहणार संघामध्ये तो आत्मविश्वास मात्र दिलाय ज्या पद्धतीनं तिसऱ्या षटकामध्ये प्रणयनं जी गोलंदाजी केली आणि त्यानं मात्र आपल्या साथी संघ सहकार्यानं सांगितलं का या खरं तर या खेळपट्टीवर जरूर धावा येतात परंतु चांगली गोलंदाजी केली तर आपण यशस्वी होऊ शकतो हा प्रचंड आत्मविश्वास त्यांना आपल्या संघ सहकाऱ्यांमध्ये भरलाय आणि त्याचा फायदा आता होत असताना राहणाऱ्या संघाला निखिलचं हे षडक आहे षडक क्रमांक चार सुरू असताना पहिल्या बॉलवर सिंगल आले राहुल नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या हातमध्ये ओब्या विकेट न हुक केलाय बॉलला बॅकवर्ड स्कोआरला एक बाउंड्री लाईनच्या दिशेनं भिरकावलाय बॉल जाईल सीमा पार आणि षटकाराने मात्र खातं उघडत असताना राहुलच्या पॅटमधून येतोय हा दर्जेदार फटका षटकार प्रत्युत्तर पाहायला मिळालं बाउन्सर वर खर तर जबरदस्त प्रत्युत्तर पाहायला मिळालं ते राहुल गांधी आमचे प्रकाशन भोईर यांचं इथे आगमन झालं आणि सोपान बुवा पाटील यांचं देखील इथे आगमन त्यांचं देखील हार्दिक स्वागत कनेक्शन प्रॉपर नाहीये फॉलो थ्रू मध्ये इकडे चांस जरूर आहे अंडर आम थ्रो पाहायला मिळाला परंतु स्टम्स काही हिट करता आले नाहीत निखिलला अन्यथा इकडे प्राहुलला सुद्धा कदाचित परताव लागला जाऊ शकला असता बाल बाल वाचवले डाव संख्या 1 ने पुढे जाईल स्कोर कार्ड वर लागलेत्या 42 फोर्टी टू रन्स ऑन अ बोर्ड नाव एक षटकर जरूर आला या ओवर मध्ये विशाल तोही तेवढाच आक्रमक खेळाडू ओळखला जातो तो मीट इलेवन बाबदेव पाली या संघाचा यंदाच्या वर्षी खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे हा संघ नशीब शेठ भुईर यांनी पुरस्कृत केलेला शॉर्ट ऑफ लाईन होता शॉर्ट ऑफ गुडले होता खरं तर हा चेंडू आणि इकडे मात्र पूल करण्याचा प्रयत्न बिलकुल कनेक्ट झाला नाही आहे टप्पाचा बॉल जरूर होता विशाला संधी जरूर होती बऱ्याच वेळेला विशाल असे चेंडू सोडत नाही आहेत बऱ्याच वेळेला पूलचं प्रत्युत्तर पाहायला मिळतं परंतु इकडे कनेक्टच झालेलं नाही आहेत निर्धाव चेंडू पुन्हा एकदा तोच चेंडू होता पुलचा फटका मात्र टोला लागला कदाचित कनेक्शन प्रॉपर नाहीये एक धाव जरूर येते सिंगल रन न होईल धावसंख्येमध्ये बदलाव धावसंख्या एकने पुढे जाईल ती त्रेचाळीस ऑन अ बोर्ड ना चेंडू असेल या षटकामधील निखिलचा आत्तापर्यंत नऊ धावा या ओव्हरमध्ये आल्या सुरुवात बारक्यानं के दमदार केली होती दहा बॉल मध्ये वीस धावांचं योगदान मात्र त्यानं दिलं स्पीडअप करत राहा टीम राहणार गोलंदाज टॉस होता आडवा बॅट न ऑन साईडला ताणवला क्षेत्रक्षक डिग मिडपिकेडला उभा आहे चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आदित्यना आणखीन एक फलंदाज मात्र परदीच्या प्रवासाला धक्का क्रमांक दोन मी तिलेवन पाली संघाचा राहुल शेळके बॅक टू द अकरा परंतु या ओवर मध्ये पाली कमबॅक पाहायला मिळालं तर नक्कीच चांगला धावा उभारू शकतो हा संघ कुलंदा सह्यार अक्षय विशाल साठी दुरून खेळण्याचा सा प्रयत्न गॅप शोधले बॉलला पाठवले थर्डमॅन मॉडिलाइनच्या दिशेनं चेंडू सीमा पार रन्स मधील चार विशालच्या बॅटमधून येतोय चौकार ब्लिंग द बॉडी थोडंसं शरीरापासून दूर खेळला जाणारा फटका होता परंतु गॅपमध्ये चांगलं सिलेक्शन मात्र पाहायला मिळालं शॉट्स ते विशाल काढून चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं होतं थोडंसं फिंगर रोल केले होते स्लोवर वन पाहायला मिळाला आणि इकडे मात्र बीट केलंय ते गतीनं अक्षयचं चांगलं व्हेरिएशन डॉट बॉल चौकारानंतर चा मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलं चांगला चेंडू पाहायला मिळाला इकडे अजूनही चार चेंडूंचा खेळ बाकी अठ्ठेचाळीस दाबा धाव फलकावर आहेत पंचावन्न प्लस फिफ्टी फाय प्लस साठ च्या आसपास जर ही धावसंख्या गेली तर नक्कीच एक चांगला स्कोर पाहायला मिळू शकेल खेळण्यासाठी गेला परंतु इकडे मात्र रोहित धावला आहे परंतु धाव मात्र चांगली चांगलं दिसत दिसते आणि रोहितला मात्र मैदान सोडावं लागते महत्त्वाचा फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर डायमंड डकचा शिकार एकही चेंडू न खेळता रोहित पाटील सारखा तगडा बॅटर मैदानाच्या बाहेर बॅटिंग लाईन अप स्ट्रॉंग जरूर आहे या टीमकडे परंतु रोहित पाटील शेवटच्या काही चेंडूंमध्ये थांबायला हवा होता असं सगळ्यांनाच वाटत असेल कारण तो एक विस्फोटक फलंदाज होता एकही चेंडू त्याला खेळायला मिळालेला नाहीये अक्षयचा हा चेंडू आपण पहा फसवा चेंडू होता अगदी पाहायला गेलं तर धीम्या गतीनं सोडलेला आउट साईड ऑफस्टम फुल लेंथ होता इकडे मात्र बीट केले डॉट बॉन निर्धाव चेंडू खेळलाय त्यामुळे हे तिसरं सलग तिसरं षडक आपण पाहतोय जे राहणार संघाच्या बाजूने जात असताना पहिली दोन षटकं भन्नाट सुरुवात केली परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही शेवट काय करताय ना यावर मागचं रिझल्ट अवलंबून इकडे टॉप लागले पॉईंटच्या दिशेनं हा चेंडू येतोय पहा पॅकवर्ड पॉईंट कडे वेगानं ट्रॅव्हल होते आउटफिल्ड फास्ट मैदानाची आणि बॉल जाईल सीमा पार गरज होती चौकाराची आणि तो चौकार मात्र येत असताना या चौकाराच्या सहान मात्र मी तिलेव्हन पाली संघाचं अर्धशतक धाव फलकावर बावन्न दाबा कंप्लीट होत असताना मच निडेड बाउंड्री गरज होती एखाद्या फट फटक्याची परंतु तो फटक्या मात्र पाहायला मिळाला प्रतीक्षा बाट मधून मात्र चौकार याबाबतचा चेंडू कनेक्ट झालेला नाहीये एसटी रक्षकाच्या सरळ हातामध्ये पंचा इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन गरज आहे दाबांची आणि इकडे मात्र एक्स्ट्रा मध्ये बडोदरी हा दुसरा वाईट बॉल आहे अक्षय करतोय दावसंख्या जाऊन पोहोचले ती त्रेपन्न याकड्यावर फिफ्टी थ्री हो चांगला पाहायला मिळाला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळला बाहेरच्या बाजूला आणि इकडे मात्र पाहत बसला तो प्रतीक सत्र पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये धावफलक आपण पाहिलं तर मीत इलेव्हन बाबदेव पाली संघ त्रेपन्न धाबा केल्या तीन फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि चोपन्न धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय ते ऋषी जिनीत रिग्नेश इलेव्हन राहणाऱ्या संघासमोर यांचं मुख्य व्यासपीठ पाहत आहे चला आपण काही पाती, सन्मान इथे घेणार आहोत याचबरोबर आमचे परशुराम गोटेराम पाटील यांना विनंती करेन की यावं आपण आपला शुभ सन्मान येथे स्वीकारायचा आहे मी प्रकाशत भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभासते हा सन्मान करायचा आहे प्रकाशित या तर परशुराम पाटील यांना विनंती करेन की आपण यावं आपला शुभ सन्मान येथे स्वीकारायचा आहे स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून एकवीसशे रुपयाचा डोनेशन देखील पुरस्कृत केलाय प्रकाशित भोईर यांच्या शुभास त्या हा सन्मान आम्ही इथे घेतोय प्रकाशित भोईर यांच्या ते हा शुभ सन्मान होतोय आणि त्याचबरोबर त्याचबरोबर विजय मोतीराम पाटील यांना देखील विनंती करेन की आपण यावं आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे चला टॉस साठी या नेरे आणि कालुंद्रे बघा लगेच आहे इथे नेरे आले कालुंद्रे टीम कॅप्टन तर मी परशुराम पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शिभास्त इथे टॉस करायचा आहे चला टीम टीमचे कॅप्टन देखील हो या तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे आणि जसं दुसरं सत्र चालू होईल पाहूया राहणार संघ कशा पद्धतीनं धावसंख्येचा पाठलाग करतो ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल रायगड जिल्ह्यामधील एक नामवंत समालोचक मराठीचा पहाडी आवाज अभिषेकजी पाटील साहेब चला कालुंद्रे आणि नेरे यांच्यामध्ये ने टॉस ने केला जातोय यस टेल कॉल हेड आलाय कालुंद्रे टीम टॉस निर्णय कलवा आणि यानंतर सामना, सामना सुरू करायचा आपल्याला हॅलो ऋषी जिनीत रिग्नेश इलेवन राहनाल आणि मीत इलेव्हन बापदेव पाली या दोन टीम दरम्यान ही आजच्या रात्रीची तिसरी लढत आहे आपण बघतोय दीपकजी पहिल्या सत्राचा खेळ संपलेला आहे आणि धाफलकावरती धावा बनवल्या त्या त्रेपन्न आणि चौपन्न धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती राहणार या टीमला होऊया आपण दुसऱ्या सत्राकडे चोपन्न धाबांची गरज एक चांगलं मैदान याच्या अगोदरची मॅच आपण पाहिली बेंगारी संघानं सहज विजय प्रस्थापित केला पण या मॅच मध्ये काय होणार हे पाहणं फार गरजेचं आहे दोन्ही तडाखेबंद टीम आहे दोन्ही टीमचा आपण आजवरचा जर इतिहास पाहिला तर दोन्ही टीम बरीच मैदानं गाजवली आहेत पण आता सलामीची जोडी मैदानावरती चालली आहे ते फलंदाज गीतेश माळी आणि आदित्य नाईक ही सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहत आहे आतापर्यंत शंभर बाउंड्रीज या मैदानावरती झाल्या तर एकशे बेचाळीस षटकार या मैदानावरती आतापर्यंत ठोकले गेले त्याचा अर्थ हे मैदान आपण पाहतोय फलंदाजांसाठी अनुकूल आहे षटकार जास्त गेलेले आहेत आणि चौकार कमी त्यामुळे आपण पाहतोय की बॅटवरती जर चेंडू नीटचा कनेक्ट झाला ना दीपक जी तर षटकार सहज येतात याचा आपण प्रत्यय पाहिलं पळूया मॅच कडे पहिला चेंडू पहिला चेंडू फार वेगानं टाकला होता गोलंदाज हर्ष हरेश शेळके या गोलंदाजानं गीतेश आणि परेश परेश शेळके या गोलंदाजानं जयबाबदेव पाली आणि ऋषी जिनीत रिग्नेश इलेवन राहणाळ या दोन टीम दरम्यान सुरू असलेल्या आजच्या रात्रीची तिसरी मॅच परेश चांगली गोलंदाजी करतोय परेश पहिला चेंडू त्यानं प्रभावी मारा केलाय तोच परेश पुन्हा एकदा सज्ज आहे चेंडू घेऊन हा चेंडू आडव्या पट्टाने खेळायचा होता फलंदाजाला यष्टी रक्षक मात्र चुकतोय वार चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतोय टप्प्यावरती फार चांगलं नियंत्रण आहे वेगावरती नियंत्रण आहे आणि त्यामुळे इथे कुठेतरी स्ट्रायकर यांचे गीतेश माळी चुकतायत ज्यांनी इथे आता प्रयत्न केलेत मोठे फटके मारायचे परंतु त्यामध्ये त्यांना यश आलेले नाहीयेत बेल तेले पण पाळी ही टीम हा चेंडू खांद्याचा जास्त उपयोग करण्यात आलाय पंचांनी मात्र या चेंडूला वाईट घोषित केलं मदतीनं का होईना परंतु धावसंख्येचं खातं खुलं होतं ते फलंदाजी करणाऱ्या टीम गावदेवी तर सन्माननीय शिवनाथजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय स्वागतम सुस्वागतम हा नक्कीच सगळ्यांचं स्वागत आहे यस नक्कीच इथे आपण पाहतोय लगातार चेंडू वाईट फेकले जात आहेत गोलंदाजांकडून जर पाली टीम पुढे आजच्या रात्रीमध्ये गेली तर जे पॅकर्स आहेत आमचे नशीब शेठ भोईर कोली यांच्या आणि शक्ती नाईक यांच्याकडनं कॉमेंट्रेटरसाठी पाचशे पाचशे रुपये पण खेळ चांगला होऊ द्या बाकी आपण या यासाठी पाली टीम सज्ज आहे परंतु गोलंदाजीसाठी हा चेंडू हवेमध्ये चांगला स्ट्रोक होता सरळ चेंडू स्किर डोक्यावर यावेळेस खेचला आहे सरळ जातोय लांबच लांब षटकार आणि या सहा धावा चोपन्न धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावा झाल्या त्या आठ नक्की जी टीम एंट्री कमी देणार आहे त्यांना एक सूचना आहे हजारला पाच कमी आणि दोन काय दोन हजारला दहा हजार कमी याची कृपया नोंद घ्या म्हणजेच एंट्री तुम्ही परफेक्ट द्या वळूया मॅच कडे थोडी शिटी मारतोया वाईट चेंडू लगातार वाईट चेंडू फेकले जात आहेत काय रे शिटी मारते बघ ना लगातार चेंडू वाईट फेकले जातात आपण पाहताय परेश याच्याकडून आतापर्यंत नऊ धावा भावफलकावरती चोपन्न धावांचा पाठला करायचा आहे ऋषी तर रिग्णेश इलेव्हन राहणार आणि बापदेव पाली या दोन टीम दरम्यान सुरू असलेली मॅच आहे हे मैदान आपण जर पाहिलं षटकार चौकार सहज येत आहेत बॅटवरती चेंडू जर का नीटचा कनेक्ट झाला तरी धाबा सहज होतील परंतु जर का एका दोन बॅक थ्रू मिळाले ना एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल गोलंदाज सह्यार हा चेंडू चांगला होता चांगला त्या ठिकाणी कम बॅक करतोय गोलंदाज अगोदर वाईट टाकणारा गोलंदाज स्वतःला सावरतोय परेश शेळके ज्यानं आतापर्यंत आपण पाहिलं चार चेंडू फेकले आहेत आणि नऊ धावा खर्च केलेल्या आहेत परेश शेळके स्ट्रायकरंडला गीतेश मडवी माळी आणि आदित्य नाईक ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय वेळेच ही बंधन आहे याची आपण नोंद घ्या वेगवान गोलंदाज हा का चेंडू काय वेगात टाकला होता यावेळेस मात्र फलंदाजाला पूर्णपणे पाडलाय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला फलंदाजाला काही समजण्याच्या अगोदर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडूचा या ठिकाणी आणि अशा रीतीनं केवळ धावफलकावरती चोपन्न धावांचा पाठलाग करताना एक जरी एकही विकेट जरी बाद झाली नसली तरी धावा मात्र इथे आपण पाहतोय केवळ नऊच धावफलकावरती आलेल्या आहेत पहिले षटक हा चेंडू चांगला फटका इथे मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून जाईल अतिशय चांगला फटका फलंदाज या ठिकाणी सहा धाबा मिळवतोय गीतेश माळीच्या बॅकमधनं आल्या सहा धाबा चोपन्नचा पाठलाग करताना बिनबाद पंधरा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऋषी जिनी त्रिग्नेश इलेव्हन राहणाऱ्या टीमच्या वेगानं आदित्य नाईकच्या बॅट मधन पहिल्या चेंडू वरती आल्या चार धावा फुटला आले चेंडू पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून धाडला आदित्य नाईक या फलंदाजानं इथे मस्त टॅप केलाय पण क्षेत्रक्षण थोडस सुमार आणि त्याचा परिणाम चार धाबा या चेंडूवरती लगातार काय फलंदाजी पारा मिळते विराट कोहली सारखी फलंदाजी आपण पाहतो इथे अगदी ऑफसाइडच्या रिझर मध्ये बॅकफुटला येतात पॉईंटला आणि कव्हर पॉइंटच्या चेंडूला दिली जाती है, या चार धावांच्या बरोबरीनं चोपन्न धाबा करायच्या असताना ऋषी जिन, जिनीत रिग्नेश इलेव्हन टीमची धाव संख्या बिनबाद तेवीस ट्वेंटी थ्री विदाऊट लॉस दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे मस्त फटकेबाजी सुरू आहे आउटफिल्ड फार फास्ट आहे आणि थोडीशी जर का चूक झाली तर चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय हे आपण मागच्या चेंडूवरती पाहिलंय बावीस चेंडू आणि एकतीस धावांची आता गरज आहे बावीस चेंडू एकतीस धावा मस्त यॉर्कर टाकला होता अगदी बुंद्यामध्ये चेंडूला फेकलं होतं गोलंदाजानं काय चेंडू फेकला, फेकला, का फेकला अफलातून मधली दांडी गुल होतीये आणि हा पहिला हादरा मिळतोय राहणार टीमला दावफलकावरती धावा तेवीस असताना करतोय इथे दोन चौकार मारले फलंदाज नाईक नाईकनं आणि त्याचा त्रिफळा या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे एकवीस चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे गरज आहे हो चांगली मॅच होईल यात बिलकुल शंका नाही कारण दोन्ही टीम कडे जेवढी चांगली फलंदाजी राहणार टीम आता करतोय तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी बापदेव पाली मी तिलेवन ही टीम करते कारण कमबॅक या ठिकाणी मिळवून दिलंय एक बॅक थ्रू त्या ठिकाणी गरजेचा होता इथे बॅक बाउंस ज्याला आपण म्हणतो ते गरजेचं होतं ते या गोलंदाजानं केलेलं आहे मॅच कडे तीन चेंडूंचा खेळ संपलेला आहे गोलंदाज पुन्हा तयार हा चेंडू इथे पहा पॉइंटच्या दिशेनं स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येणे अगोदर एक धाव घेतली जाते आहे या एका धावेच्या बरोबरीनं आता चोवीस पर्यंत धाव संख्या पोहोचली आहे ऋषी जिनीत रिग्णेश इलेव्हन राहणार टीमची मी इलेव्हन बाबदेव पाली आणि या दोन टीम दरम्यान सुरू असलेली ही तिसरी मॅच वीस चेंडू आणि तीसांची गरज आहे फक्त दहाचा अंतर आहे परंतु या क्रिकेटमध्ये एका दोन जर का झटके दिले ना तर बापदेव पाली संघालाही ही साम हा सामना सोपा आहे पण एका दोन जर का मोठे फटके आले तर या सामन्यात सुद्धा अगदी विजयाच्या समीप जाऊ शकते रान्हा टीम हा चेंडू मोठा प्रयत्न होता क्षेत्रक्षर चेंडू च्या खाली येतोय स्वतः गोलंदाज आणि ज्या ची गरज होती त्या विकेट चा पतन झालाय आता मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे एकोणीस चेंडू आणि ती साबांची गरज एक मैच आता रंगत निर्माण झाली अगोदर असं वाटलं होतं की रानळ टीम सहज विजय संपादित करते की काय परंतु त्यानंतर मात्र बाबदेव पाली संघाचा दुसरा गोलंदाज या ठिकाणी आला आणि त्यानं या मॅच मध्ये थोडीशी रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय या षटकात दोन विकेट मिळवले गोलंदाज आपण पाहताय कल्पेश शेळके या गोलंदाजानं आणि या मॅच मध्ये कुठेतरी रंगत त्यांनी भरण्याचा प्रयत्न केलाय आता एकोणीस चेंडूचा खेळ शिल्लक आहे तीस धावांची गरज आहे धावा आणि चेंडू यांच्या मधलं अंतर अकराचं आहे एकोणीस चेंडू तीस धावांची गरज आहे जबरदस्त मॅच चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय कधी षटकार कधी चौकार तर कधी विकेट पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये थोडीशी रंगत पुन्हा एकदा दोन्ही टीमच्या दिशेनं सन्मान डॉक्टर सतीश भोईर साहेब यांचं या ठिकाणी आठवण होत आहे हा चांगला फटका गरंगळा चाललाय लॉंग ऑनला पण काय स्टॉप त्या चेंडूला केलंय सुंदर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण दोन धावा मिळत आहेत आणि या दोन धावांच्या बरोबरीनं धावसंख्या होती धावफलकावरती ती म्हणजे सव्वीस अठ्ठावीस ची गरज आहे या ठिकाणी तळोजा मजकूर चे आमचे डॉक्टर सतीश भगवान भोईर साहेब यांच्याकडून फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ज्या बायसिकल मिळालेल्या आहेत त्या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे डॉक्टर साहेब आपल्या मनापासून या गावदेवी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिकाचं स्वागत आहे आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली आहे अठरा चेंडू अठ्ठावीस धावांची गरज दोन बाग सव्वीस रानाळ टीमच्या का फेकली नाहीत तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याला सामोरं जावं लागेल डॉक्टर सतीश भोईर आपण पाहतोय डॉक्टर भूषण मोरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत तर यांचंही आपण या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया एक चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आता ही तिसरी मॅच आजच्या रात्री मधली आपण पाहत आहे अठरा चेंडू अठ्ठावीस जावांची गरज आहे पंच सुनील पाटील सर आणि दुसरे रवी पाटील सर हे दोन पंच आहेत नवीन गोलंदाज येतो तिसऱ्या खटकासाठी राहुल शेळके सगळे शेळके आहेत परंतु कोण आता चांगली कामगिरी करणार याकडे सगळ्या बाबदेव पालीच्या पाठीराख्यांच्या नजरा आहेत मी इलेव्हन बाबदेव पाली आणि ऋषी जिनी त्रिगणे इलेव्हन राहणार एक भिवंडी तालुक्यातला संघ आहे तर दुसरा पनवेल तालुक्यातला या दोघांमध्ये हे ठसण चालू आहे आता अठरा चेंडू अठ्ठावीस जाबांची गरज आहे पण हा येणारा गोलंदाज या ठिकाणी कशी कामगिरी करतोय यावरती या सामन्याचं चित्र आहे हे षटक फार महत्वाचं आहे हे षटक महत्वाचं आहे पण इथे मात्र पहिला चेंडू शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षण केलं जात एक धाव घेतली जाईल या चेंडूवरती या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धाव संख्या होईल सत्तावीस आता दोन विकेट या ठिकाणी बाद झाल्यात सतरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे सत्तावीस धावांची गरज आहे ती राहणार या टीमला सतरा चेंडू सत्तावीस धावा मॅच चांगले होईल यात बिलकुल शंका नाही परंतु जर का या मॅच मध्ये रंगत निर्माण करायची असेल या सामन्यामध्ये कुठेतरी विजयामध्ये चुरस निर्माण करायची असेल तर एका दोन विकेट महत्त्वाच्या आहेत त्या बाबदेव पालित संघाला पण ही सामना जर एकतर्फी न्यायचा असेल तर एक दोन फटक्याचं काम आहे येणारे चेंडू सतरा सत्तावीस हावांची गरज आहे सतरा चेंडू सत्तावीस हावा क्षेत्रक्षण फार चांगलं त्या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे आपण पाहतोय गली पॉइंट हरमॅन शॉर्ट फाईन लेग असं हे क्षेत्रक्षण त्या ठिकाणी सजवलंय गोलंदाज सह्यार राहुल शेळकेचा हा चेंडू मिडविकेट डोक्यावरून जाईल आणि हा चेंडू बनबाव सीमा पार खणखणीत चौका सोळा चेंडू आणि तेवीस धावांची आता गरज आहे चांगला चेंडू खेचला होता फलंदाज मस्त फटका काय फटका मिळालं पॉइंट आणि थंडमॅनच्या डोक्यावरनं या फलंदाजानं लावलेला हा षटकार या, ला या मॅश मध्ये रंगत निर्माण करतोय सहा धावांच्या बरोबरीने धावा आता धावा होतील सदोतीस जिंकण्यासाठी गरज असेल ती आता मात्र सतरा धावांची काय मस्त फटका आला बॅकफुटला आले फलंदाज पॉइंटच्या डोक्यावर त्यांनी या चेंडूला फ्रंट टटवून टाकलेला आहे मस्त उडी मारली बघा अगदी डोळ्याचं पारणे फेडणारा फटका काय त्या फटक्यामध्ये नजाकत पाहायला मिळाली क्रिकेटचं सौंदर्य या चेंडूवरती पाहायला मिळालं आणि मॅच मध्ये रंगत निर्माण करतोय पंधरा चेंडू सतरा धावांची गरज असताना यस टाइम अलर्ट याची नोंद घ्या टाइम अलर्ट असेल आपल्यासाठी याची आपण कृपया नोंद घ्यावी येणारे पंधरा चेंडू सतरा धावांची गरज या खटकारानं चित्र बदलवलं या मॅच मध्ये कुठेतरी मॅच बॅलन्स चालू होती कुठेतरी सामना दोन्ही बाजून अगदी आपण जर पाहिलं तर दोलाय मॅ होता पण इथे मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ च्या मगदून खडे स्ट्रोक लगावलाय अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका मारलाय काय फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाज चिराग पाळीच्या बॅट मधून आले लगातार दोन षटकार आणि या सामन्यामध्ये आता पूर्णपणे तर्फीपणा जाणवतोय कारण गरज असेल केवळ अकरा धावांची चौदा चेंडू अकरा धावांची गरज आहे बाबदेव पाळी टीम आपण बघतोय कुठेतरी बॅकफूटला येते की काय आणि भिवंडीवरून आलेली राहणार टीम या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करते की काय असा प्रश्न पडलाय बायडीच्या दिशेनं चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषे पलीकडे का हे पाहणं गरजेचं आहे पंचांचा इशारा मात्र येतोय या चेंडू वरती येतील चार धावा आणि आता सामन्याची हवा पूर्णपणे झुकलेली आहे ती राहणार या टीमच्या दिशेनं केवळ गरज आहे सात धावांची आणि चेंडू काही शिल्लक आहेत या षटकामध्ये मॅच आता एकतर्फी झालीय कुठेतरी गोलंदाजाने नांगी टाकली असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण आपण इथल्या इथल्या मैदानाचा विचार केला तर जास्त षटकार या मैदानावरती गेलेत मस्त वाह सगळ्यांना खुश केलं या फलंदाजाना प्रभावित करणारी फलंदाजी फलंदाज करतोय चिराग बाळी अगदी आमच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे त्याबद्दल ते त्यांचा धन्यवाद पण आपण पाहतोय मी ती इलेवन टीम चे जे पॅकर्स आहेत त्यांच्याकडनं पारितोषिक होत परंतु ही मॅच मला असं वाटतय एकतर्फी होते की काय आणि जी याच्या अगोदर भिवंडीवर आलेला संघ या, या स्पर्धेत बाहेर निघालेला आहे परंतु दुसरा संघ जो राहणार आहे त्यांनी मात्र राहण्याचा निर्णय पक्का केलेला आहे कारण बारा चेंडू आणि एका धावेची गरज आहे वेळी टीम होती याच्या अगोदर आणि आता राहणार त्यांनी ठरवलंय की आता आम्ही राहणार या मॅच मध्ये जोरदार केलं जाते परंतु पंच रवी पाटील सर यांचा कोणताही इशारा नाही डॉट चेंडूचा खेळ संपलेला आहे एक धाव गरजेची आहे जिंकण्यासाठी येणाऱ्या अकरा चेंडू मध्ये अकरा चेंडू एक धाव गोलंदास पुन्हा एकदा तयार हा चेंडू आपण बघतोय थोडासा चांगला चेंडू फेकला पायची दहा चेंडू आणि एका हवीची गरज आहे जिंकणाऱ्या टीमला एक नम्र निवेदन आहे आपण कुठेही जायचं नाही कारण आपल्याला इथे कदाचित दुसऱ्या राऊंडची मॅच खेळावी लागेल असा निर्णय या ठिकाणी आम्हाला कळवण्यात येतो आहे वडिया या मॅच कडे दा चंडू आणि एका धावेची गरज आहे ऋषी जिनीत रिग्नेश इलेव्हन राहणार आणि मी तिलेव्ह बापदेव पाली या दोन टीम दरम्यान ही मॅच पुन्हा एकदा एकतरपी होते की काय पहिला सामना एकतर्फी झाला दुसरा सामना सुद्धा तसाच त्या ठिकाणी पाहायला पाहायला मिळाला तिसरा सामना त्याच रितीन आता मिळतोय शेवटचे दहा चेंडू पण चिराग माळीनं अगदी चिरफाड करणारी फलंदाजी या मैदानावरती केली मस्त फटकेबाजी केली सगळ्यांना त्यांनी प्रभावित केलंय शेवटचे दहा म्हणजे शेवटची एक धाव आणि दहा चेंडू बाकी आहेत फुलंदाज चांगली गोलंदाजी करतोय चांगलं कम बॅक आतापर्यंत तीन चेंडू फेकले गोलंदाज प्रतीक शेळकेन आणि एकही धाव त्यानं इथे खर्च केली नाही इथे आपण बघतोय आता नऊ चेंडूंचा खेळ बाकी आणि एका धावेची गरज आहे एक धाव जर का सात आठ धावा असते ना या मॅच मध्ये तर कदाचित चुरस पाहायला मिळाली असती <coughs> असे बाबदेव पालीचे सहकारी सांगतायत परंतु क्रिकेट आहे जिथे कधी काही घडेल कधी काय बिघडेल डोक्यावरून चेंडू जाईल त्या ठिकाणी मात्र आणि हा हा म्हणता चौकार इथे पहिली मॅच जिंकलेली आहे बापदेव पाली संघाला या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलंय पण चांगली फलंदाजी पाहायला मिळाली राहणार टीम कडनं या मॅच मध्ये मॅन ऑफ द चा हिरो ठरतोय नो डाऊट ज्यांना